या पहाटे जी घटना घडली खालापूरजवळ इरसाळगडावर या ठिकाणी स्वतः प्रत्यक्ष जाऊन आलो। अतिशय चढ़ाचा रस्ता, अवघड रस्ता, पाऊस धोधो, पायवाट सुद्धा नाही अशा रस्त्याने मी या ठिकाणी जाऊन आलो। एनडीआरएफचे 100 जवान तिथे कामाला होते या सगळ्या मदतीचा, परंतु या 100 जवानाच्या हाताबाहेरची स्थिती तिथे आहे। कारण ज्या पद्धतीने दरड कोसळलेली आहे होत्याचं नव्हतं, एका क्षणात झालेलं आहे। कुटुंबाचे कुटुंब संपलेली आहेत। कॅज्युअल्टीचे आकडे जरी 4, 6, 8, 12 इतके आले तरी या गावात 47-48 घरं आहेत आणि त्यामुळं प्रत्येक घरात राहणारे लोक आहेत। काही लोक निश्चित खाली राहत खाली आलेले होते, काही लोक तिथून निघून आले, परंतु मोठ्या प्रमाणावर कॅज्युअल्टी असण्याची दाट शक्यता आहे। पण जसजसं मातीचा ढिगारा एका घरावर 15-15, 20-20 फुटाचा ढिगारा तिथे आहे आणि हा काढत गेलं तर वरचा पुन्हा ढिगारा खाली येतोय अशी सुद्धा एक स्थिती आहे। आणि म्हणून आता मोठ्या संख्येनं मदत कार्य चालू जरी असलं तरी या सगळ्या गोष्टी सापडवणं, एखाद्याचा मला वाटतं सगळ्यांचे जीव वाचले पाहिजे ही परमेश्वराला प्रार्थना आहे। परंतु अतिशय भयावह दुर्दैवी घटना ही घडलेली आहे। या गावातील लोकांनी कित्येक वेळेस पुनर्वसनाची मागणी केलेली आहे, सरकारपर्यंत पोहोचली नसेल पण तिथला तहसीलदार कलेक्टरपर्यंत ही निश्चित पोहोचली असेल, परंतु यांचं पुनर्वसन काही होऊ शकलं नाही। कारण अशाच ठिकाणावर होते की अशी घटना कधी होऊ शकते, अशाच ठिकाणावर हे लोक राहत होते। अशाच प्रकारचं त्या भागात आणखी 4-5 खेड्यांची स्थिती आहे। निश्चित सभागृहात याच्यावर ज्यावेळेस चर्चा होईल त्या सरकारचं याच्यावर एक दूरगामी धोरण असण्याची आवश्यकता आहे। अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये, इकडे कोकणामध्ये त्याच्या पद्धतीनं या सगळ्या भागामध्ये खालापूर खोपोली पासून तर पार पुढे पुण्यापर्यंत, कारण पुण्याला सुद्धा मागच्या काळात एक माळीण गाव जे आहे जुन्नर तालुक्याच्या पलीकडे तिथे सुद्धा अशी घटना घडली होती। मागच्या वर्षी कोकणातही अशी घटना घडली, परंतु त्याचं सुद्धा आता पुनर्वसन कशा पद्धतीनं झालं, कोणाचं लक्ष आहे हा एक प्रश्न आहे। परंतु या सगळ्या जाऊन आलो मी त्याचा एक सांगण्याचा मुद्दा की याच्यामध्ये भले हे मानव निर्मित नसेल पण पर्यावरणाचा ऱ्हास होतोय। प्रशासन ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला पुनर्वसनाची गरज आहे त्याच्यात लक्ष देण्याची आवश्यकता आहे, एक दूरगामी धोरण ठेवण्याची आवश्यकता आहे। परंतु आता जे मदत कार्य चालू आहे हे अतिशय चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे। कारण तिथं हेलिकॉप्टर जाऊ शकत नाही, तिथं एखादं जेसीबी जाऊ शकत नाही, तिथं पोकलँड जाऊ शकत नाही, तर हे मातीचा ढिगार हलवायचा कसा? पाऊस धोधो पडत असताना माणूस, एखादा माणूस किती जरी असला सक्षम तरी किती माती ढिगारा हलवणार हा एक प्रश्न आहे। परमेश्वर गुरु लवकरात लवकर हे मदत कार्य पूर्ण हो अशा प्रकारची मी प्रार्थना केलेली आहे। असेल सरकारचं सर्वेक्षण कशा पद्धतीनं होतं, परंतु त्या गावचे ग्रामपंचायत सदस्य सरपंच या सगळ्यांची भेट माझी झालेली आहे। त्यांनी मला प्रत्यक्ष सांगितलेलं आहे की आम्ही वारंवार पुनर्वसनाची मागणी केलेली आहे, सरकारच्या यादीत असेल नाही तर नसेल। मग सरकारला हा प्रश्न राहील की जे तुमच्या यादीत आहे त्याचं काय केलं, हा पण प्रश्न सरकारला माझा आहे। मागच्या वर्षी जे तळलेले कोण गाव आहे रायगड जिल्ह्यामध्येच आहे त्याची सुद्धा स्थिती काय आहे त्याचा सुद्धा आढावा घेण्याची आवश्यकता आहे। या गावात सुद्धा दुर्दैवी घटना घडली होती, त्या 150 जण मृत्युमुखी पडले होते, वाटतं त्याचा सुद्धा आढावा घ्यावा लागेल। परंतु सरकार जर म्हणत असेल आमच्या यादीत हे नाव नव्हतं, पण जे यादीत नाव आहेत त्याचं सरकारने काय केलं हा प्रश्न सुद्धा सरकारला आपल्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष सभागृहात मी निश्चित विचारेल।